जत तालुक्यातील सोरडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या बँकेच्या शाखेत बनावट सोनं देऊन शाखेची 25,73,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 7 कर्जदार व सराफ अशा 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक प्रकरणी शहाजी मारुती तुराई वय 30 राहणार राजूबावाडी संजय विठ्ठल सावंत वय 45 यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभं केलं असतं. 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोरडी शाखेत 26 ऑक्टोबर 2022 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई, अस्लम अमीन मुलानी, दोंडाप्पा भीमराव गावडे, आशाबाई अप्पासाहेब टेंगले, धनाजी भीमराव पुजारी, अंकुश सदाशिव मलमे, मायाक्का भिवा गावडे यांनी व्हॅल्युएटर सावंत यांच्याशी संगतमन करून बँकेत सोन्याच्या बनावट 17 वस्तू ठेवून फसवणूक केल्याचं उघड झालं होतं. बँकेचा व्हॅल्युएटर सराफ संजय विठ्ठल सावंत राहणार माडगाळ यांनी ते सोनं खरं असल्याचं मूल्यांकन लेखी स्वरूपात बँकेच्या कर्जरोखेच्या नमुन्यामध्ये सही शिक्क्यानं प्रमाणित केलं होतं. या वस्तू बँकेत तारण देऊन एकूण कर्ज 25,73,000 रुपये घेण्यात आलं. 7 कर्जदार व व्हॅल्युएटर सराफ संजय विठ्ठल सावंत यांनी संगनमत करून बँकेच्या सोरडी शाखेची फसवणूक केली. यातील शहाजी तुराई व व्हॅल्युएटर सावंत या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.